सिडको येथील नूतन उड्डाणपुलाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सिडको येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोरील चौक हा माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या नावाने ओळखला जातो. या चौकाचे सुशोभीकरण करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुकुंदवाडी ते अग्रसेन भवन चौकापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नूतन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचं उद्घाटन शिवसेना भाजप तसेच युवा सेना पुढाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव उड्डाणपुलास देण्याची मागणी केली. या दरम्यान पोलीस तसेच गोर सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात एकाच पोलिसांनी मारहाण केल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना समजावण्याचा यावेळी प्रयत्न केला. जोपर्यंत या उड्डाणपुलास माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार असल्याचा इशारा गोर सेनेचे संघटक मुकेश राठोड यांनी एमसीएनशी बोलताना दिलाय. आम्ही ज्या रस्ता रोको आंदोलन करतोय या कारणासाठी, इथं पूर्वी वसंतराव नाईक साहेबांचा इथं चौक होता, तो चौक हटून आज इथं उड्डाणपूल बांधण्यात झालेला आहे. त्या उड्डाणपुलाला वसंतराव नाईक साहेबांचं नाव मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. हे आज उद्या आणि काल नाही करत आहे, आम्ही जवळपास पाठीमागे 15 ते 16 महिन्यापासून हे काम करतोय. प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे, शासनाला निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी हीच आहे की नाईक साहेबांचं नाव या उड्डाणपुलाला द्यावं. आणि आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही, आज नाही तर आम्ही आज औरंगाबाद ठिकाणी, औरंगाबाद तालुक्या ठिकाणी नव्हे, जिल्ह्यात काय महाराष्ट्रापर्यंत हा मोर्चा नेऊ.